आज आपण बनवणार आहोत चिकन लॉलीपॉप. त्याच्यासाठी आपण हे चिकन लॉलीपॉप्स आणलेले आहेत. अंडी, मिरची पावडर, तुम्हाला हवे असल्यास मिरची पावडर किंवा खायचा रंगही वापरू शकतात. ठेचलेली मिरची, तेल, ठेचून घेतलेलं आलं, ठेचून घेतलेलं लसूण, मैदा, कॉर्नफ्लॉवर, मीठ, शेजवान चटणी, ही मी घरगुती तयार केलेली आहे. ह्याची लिंक बघायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला पाहूया रेस्टॉरंट स्टाईल चिकन लॉलीपॉपची रेसिपी. सगळी आपण जी पिठं, कॉर्नफ्लॉवर, मैदा घेतलेला आहे ते घेत आहोत. आलं लसूण पेस्ट, मिरची, मीठ, मिरची पावडर, तेल, शेजवान चटणी आणि हे सगळं आता एकत्र करून घेत आहोत. हे मिक्स केलेलं आहे, छान मिक्स करून झालेलं आहे. ह्याच्यात मग अशी दोन फेटलेली अंडी घेतलेली, ती फेटून आपण ह्याच्यात मिक्स करत आहोत. छान एकजीव करून घेऊया आपण. चांगलं एकजीव झालेलं आहे मिश्रण, आपण एक बघू शकता एकत्र आलेलं आहे मिश्रण. आता ह्याच्यात आपण लॉलीपॉप घालणार आहोत. व अर्धा तास आपण ह्याला असंच ठेवून देणार आहोत एकत्र करून की जे छान मॅरिनेट होईल. आपण आधी बघूया तेल तापलंय का, न चिकटता वर आलंय म्हणजे आपलं तेल खूप छान प्रकारे तापलेलं आहे. आता आपण त्याच्यात मगाशी मॅरिनेट केलेले चिकन लॉलीपॉप घालूया. आपले झालेले आहेत, आपण आता परतूया ते. गॅस मंदच ठेवायचा आहे म्हणजे आजपर्यंत व्यवस्थित शिजतात. आपण पाहू शकता आता झालेले आहेत, काढून घेऊया आपण.